हिंगोली तालुक्यातील जांभरुण अंध येथील राशन दुकानदार मनमानी करून वेळेवर राशन वाटप करण्याबाबत दुकानदार यांच्याकडून नागरिकांची हेळसेळ करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील जांभरुण येथील रेशन दुकानदार हा मनमानी कारभार करत असून रेशन वेळेवर वाटप नसल्याची तक्रार जांभरुण येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. तुम्ही ते राशन कार्डचा कुटुंब फोडण्यासाठी किती पैसे दिले राशन कार्डवाले? 1000 रुपये. किती दिवस झाले? 4 महिने. अजून झालेलं नाही? मग तुम्हाला राशन पण भेटत नसत? बरं. तक्रारीत जानेवारी महिन्याचा माल अद्यापही वाटल्याबाबत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दुकानदाराच्या काट्यांमध्ये देखील 2 किलोची तफावत असल्याबाबतची तक्रार त्यांनी केली आहे. जानेवारी महिन्याचा माल वाटप न करता थंब घेतल्याची बाब यात तक्रारीत आहे. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास व पुरवठा विभागास याबाबत तक्रार दाखल केली असून संबंधित तक्रारीबाबत लवकरात लवकर निर्णय घेतल्यास प्रशासनाला उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे. आणि मी तुझी राशन दुकानदारासाठी आलेलो आहे. असं का? हो. बर. आणि इथं मी आल्याच्यानंतर माझं आधार कार्ड चेक केलं, ते म्हणतात तुझं आधार कार्ड आणि ऑनलाईन केलेलं नाही. मी मला सांगा तुम्ही, आज मी लेकरा बाळाचा आहे आणि अनेक माझं नाव ऑनलाईन नाही. माझ्या घरात सदस्य आहेत 6, त्याच्यावर फक्त ऑनलाईन आहेत 2 आणि 3 सदस्य म्हणजे आणि ऑनलाईन केलेले नाहीत. सगळे 25 ते 30 वर्षे अशीपर्यंत झालेले सगळं. माल भेटत नाही का? मग नाही, माल भेटतो ना, कधी 2 महिन्यानंतर भेटतो. बरं. 25 किलो माल देतो. पावती वगैरे मिळते का? पावती वगैरे नाही पावती. बरं. संबंधित गावकऱ्यांच्या मते सदरचा रेशन दुकानदार जांभरुण हा येथील नको आहे, दुसरा रेशनदार त्यांना हवा आहे, त्यामुळे याबाबतची मागणी करण्यात आली आहे. MDTV साठी श्रीधर अवचार, सेनगाव, प्रतिनिधी.